सुरू असलेल्या विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनात गुरुवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती जिल्ह्याचा विकास होण्यासाठी निधीच्या पावसाची घोषणा केली। अमरावती शहरातील विद्यापीठ परिसरात सुरू असलेल्या स्वर्गीय दादासाहेब गवई यांच्या स्मारक बांधकामात आता पुन्हा 25 करोड निधीची घोषणा करण्यात आली। तर तीर्थक्षेत्र असलेल्या रिद्धपूर येथे नव्याने मराठी भाषा विद्यापीठ निर्माण होण्याची घोषणा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली। यासोबतच हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या परिसरात आता नव्याने अभिमत खेड विद्यापीठाची घोषणा करण्यात येऊन बेलोरा विमानतळाची घोषणा सुद्धा करण्यात आली। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार पीएमश्री शाळा या योजनेचा आरंभ करण्यात आला आहे। 816 शाळांना पीएमश्री शाळा म्हणून विकसित करण्यासाठी पुढील 5 वर्षात 1534 कोटी रुपये एवढा निधी उपलब्ध करून देण्यात येईल। सन 23-24 या वर्षाकरता शालेय शिक्षण विभागास 2707 कोटी रुपये इतका नियत व्यय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। उद्योगांना आवश्यक व तंत्र शिक्षक मनुष्यबळाची निर्मिती, उद्योगांशी प्रभावी समन्वय आणि नवीन संशोधन यातून रोजगार निर्मितीसाठी 10 उत्कृष्टता केंद्रे स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे। राज्यात नामांकित शिक्षण संस्थांना विशेष अनुदान देण्यासाठी सन 23-24 या आर्थिक वर्षात 500 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येतील। या संस्था पुढील प्रमाणे आहे: महाराष्ट्र राज्य विधी विद्यापीठ नागपूर, डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्था पुणे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर, शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था अमरावती, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, गुणवाना विद्यापीठ गडचिरोली, पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर विद्यापीठ सोलापूर, डॉक्टर होमी बाबा राज्य विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ, याशिवाय लक्ष्मी नारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर या संस्थेस अभिमत विद्यापीठाचा दर्जा देऊन विशेष अनुदान देण्यात येईल। सन 2023-24 या वर्षाकरता कार्यक्रम खर्चाकरता उच्च व तंत्र शिक्षण विभागास 1920 कोटी रुपयाचा नियत व्यय उपलब्ध करून देण्यात आला आहे। राज्यामध्ये 14 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची बांधकामे करण्यात येणार असून यात सातारा, अलिबाग, सिंधुदुर्ग, धाराशिव, परभणी, अमरावती, भंडारा, जळगाव, रत्नागिरी, गडचिरोली, वर्धा, बुलढाणा, पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ या 14 वैद्यकीय महाविद्यालयांचं काम यावर्षी सुरू करण्याचं प्रयत्न। हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती या क्रीडा क्षेत्रातील नामांकित संस्थेस अभिमत क्रीडा विद्यापीठाचा दर्जा देऊन अनुदान देण्यात येईल। विभागीय क्रीडा संकुल नागपूर येथील कामांकरता 100 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येईल। सन 23-24 या वर्षाकरता कार्यक्रम खर्चाकरता क्रीडा विभागास 491 कोटी व पर्यटन विभागास 1805 कोटी रुपये एवढा नियत्वे प्रस्तावित आहे। संत गाडगे बाबा यांचे गाडगेनगर येथील समाधीस्थळ तसेच कर्मभूमी असलेल्या ऋणमोचन तीर्थक्षेत्रासाठी 25 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येईल। हे वर्ष चक्रधर स्वामी अष्टशताब्दी जन्मोत्सवाचे वर्ष आहे। महाराष्ट्रामध्ये महानुभाव पंथाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या रिद्धपूर, काटोल, विष्णूर, जाळीचा देव, पोहीचा देव, नांदेड, पांचाळेश्वर, पैठण येथील देवस्थानाच्या ठिकाणी विकास करण्याकरता भरीव तरतूद करण्यात येईल। श्री क्षेत्र रिद्धपूर जिल्हा अमरावती ही महानुभाव पंथाचीच नव्हे तर मराठी वाङ्मयाची सुद्धा काशी आहे। या भूमीमध्ये मराठीतील पहिला हस्तलिखित आद्य ग्रंथ लीळाचरित्र चक्रधर स्वामींनी लिहिला। रिद्धपूर जिल्हा अमरावती येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात येईल।